त्यानंतरची बातमी आहे धाराशिव मधून. धाराशिव मध्ये प्रचार रविवारी थंडावणार आहे. धाराशिव मध्ये धीर पावजय अशी लढत असणार आहे. अर्चना पाटील विरुद्ध उमराजे निंबाळकर अशी लढत पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार हा थांबणार आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या प्रचाराच्या तोफा या थंडावणार आहेत. धाराशिव मध्ये धीर भावजय अशी लढत पाहायला मिळणार आहे. अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत पाहायला मिळेल. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. धाराशिव मधला प्रचार आज थंडावणार आहे. दरम्यान अनेक प्रचार सभा देखील इथे होणार आहेत. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय साबळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. उदय, आज प्रचार जो आहे तिसऱ्या टप्प्यातील तो आज थंडावतो आहे, मात्र धाराशिव मध्ये कशा पद्धतीने सभांचं वगैरे आयोजन करण्यात आलेलं आहे? नक्की जानवी, आपण जर पाहिलं तर आज तिसऱ्या टप्प्यातील प्रचारच्या तोफा ज्या आहेत त्या आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार आहेत. खर तर महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ते हाय वोल्टेज लढतीकडे, म्हणजेच उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीच्या लढतीकडे. या निवडणुकीमध्ये धीर विरुद्ध भावजे अशी थेट लढत होत आहे आणि ही काट्याची टक्कर होत आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. खर तर गेल्या 20 दिवसांमध्ये प्रचाराचा धुरळा उडालेला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. इतकंच नाही तर उमेदवारांनी एकमेकांची उनी दुनी देखील काढलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. खर तर या उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये धीर विरुद्ध भाऊजे म्हणजेच ओमराजे निंबाळकर विरुद्ध महायुतीच्या अर्चना पाटील अशी लढत होत्या. तर वंचित बहुजन आघाडी देखील या शर्यतीत उतरलेली आपल्याला पाहायला मिळते. इतकंच नाही तर 31 उमेदवार आपलं नशीब या निवडणुकीच्या माध्यमातून अजमावताना आपल्याला पाहायला मिळतात. तर एकूणच जर आपण परिस्थिती पाहिली तर उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत अनेक स्टार प्रचारकांनी ही निवडणूक गाजवली. त्यामध्ये महाविकास आघाडीकडून जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, रोहित पवार असतील, अमित देशमुख, त्यानंतर अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांनी ही निवडणूक गाजवली. तर महायुतीकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रामदास आठवले, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महादेव जानकर, अजित पवार यांनी ही निवडणूक गाजवली. खरं तर उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीची ही जी लढत आहे ती अतिशय अटीतटीची होईल अशी आपल्याला सध्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. तर 7 मेला या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच्या अगोदर 48 तास प्रचार थांबणं गरजेचं असतं. त्यामुळे आज सायंकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. तर उमेदवार जे आहेत ते आज दिवसभर आपल्याला रॅली, प्रचार आणि प्रचार सभा करताना पाहायला मिळणार आहेत. तर प्रचार थांबल्यानंतर पुन्हा उमेदवार घाटीभेटीवर जोर देतील असे आपल्याला पाहायला मिळेल. कोणाच्या प्रचार सभा होणार आहेत, कशा पद्धतीने या प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलंय? नाही, तसं जर आज आपण पाहिलं तर आज दिवसभर असं दिग्गज नेत्याची कोणती सभा होणार नाही. तर उमेदवार जे आहेत ते प्रचार रॅली आणि प्रचार सभातून स्वतःच प्रचार करणार आहेत. त्यामुळे आज तरी उस्मानाबाद लोकसभेमध्ये कोणत्या दिग्गज नेत्याची सभा होणं आज तरी होणार नाही असं आपल्याला समजतंय. धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.